नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय दंड संहिता कलम 76 जे सांगत आहे कायद्याने बंधन असणे आणि चुकीने झालेले कृत्य याबद्दल सांगत आहे. मागील कलम पाहिला होता कलम 75 सांगत आहे अपराध केला असून परत अपराध करणे अशा व्यक्तीला कशा पद्धतीने सजा दिली जाते याबद्दल पाहिले होते. आता 76 मध्ये काय सांगण्यात आले आहे, जर कायद्याने बंधन आहे म्हणजे कायद्याने एक लागू आहे अशी क्रिया किंवा असे कार्य ते कायद्याने परवानगी आहे, पण त्यामधून देखील जर समजा एक चुकून अपघात झाला किंवा एक अपघात झाला म्हणू शकतो, तर अशा वेळेस त्या व्यक्तींना सजा देण्याची सजा नाही देऊ शकत हे सांगत आहे. तसे जर उदाहरण जर पाहिले आपण उदाहरण जर पाहिले तर दवाखान्यामध्ये आपण जे उपचार करायला जातो तर डॉक्टर आपल्यावरती उपचार करत असतात आणि समजा एखादं ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन कर आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी डॉक्टर ऑपरेशन करत असतात, पण ते ऑपरेशन करता करता अचानक किंवा काही झालं आणि समजा तो व्यक्ती मृत्यू जर झाला तर असं नाही होणार की त्या डॉक्टरवरती आपण तक्रार करू शकतो, कारण की डॉक्टर तर मनापासून त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतच होते, पण त्यामधूनही त्या व्यक्तीची जर मृत्यू झाली तर त्या डॉक्टरवरती तक्रार नाही होऊ शकत किंवा त्या डॉक्टरला सजा माफ आहे हे सांगण्यात आलं आहे. तसेच जर सेनानं एक ऑर्डर जर आली आहे, सेना जी भारतीय सेना आहे त्यांना ऑर्डर आली आहे, एक आतंकवादी आले आहेत किंवा टेररिस्ट आले आहेत, तर त्यांच्यावरती जे गोळीबार केला जातो आणि त्या गोळीबारामध्ये एक अन्य व्यक्तीला जर चुकून गोळी लागली आणि समजा तो व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या व्यक्तीला काही त्रास झाला किंवा जखमी जरी झाला तरी असं नाही होणार की त्या सेनावरती आपण तक्रार दाखल करू, असं नाही होऊ शकत, कारण की त्यांना ती ऑर्डर आली होती, ते आपल्या देशाचं भवितव्यच करत होते आणि चुकून जर एका नागरिकाला जर गोळी लागली तर त्यांना देखील सजा माफ आहे. तसेच स्थानिक क्षेत्रामध्ये पोलीस लोकांना एक आदेश आला असो लाठीचार्ज करायचा आणि जर लाठीचार्ज करत असताना चुकून एखादी लाठी एका व्यक्तीच्या डोक्यात जर पडली किंवा चुकून जर जोरात लागली आणि समजा त्या व्यक्तीचं डोके फुटले, जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, त्या पोलिसाला तक्रार नाही करू शकत किंवा असे नाही म्हणता येणार की पोलिसांनी गुन्हा केला आहे असे नाही म्हणले जात, कारण की कलम 76 मध्ये हेच सांगण्यात आले कायद्याने परवानगी दिली आहे, म्हणजे कायद्याने जर आदेश आला आहे आणि कायद्याने आदेश येऊन जर त्याच्यामध्ये काही अपघात झाला तर तो माफ केला जाईल, हेच कलम 76 मध्ये सांगत आहे. तसे जर पाहिले गेले तर न्यायालयाच्या आदेश सुद्धा असतो, म्हणजे न्यायालयाने एखाद्या व्यक्तीचे घर पाडण्यासाठी अतिक्रमण केलेले घर पाडण्यासाठी जर आदेश दिला असेल आणि त्या आदेशाचं जर पालन नसेल केलं तर न्यायाधीश काय करतात, घर तोडण्याचा आदेश देतात. आणि अशा वेळी ज्यावेळेस आदेश आलेला आहे हे आदेश येऊन सुद्धा त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं घर खाली नाही केलं किंवा घर मोकळं नाही केलं आणि अशा वेळेसुद्धा जर ते घर तोडलं गेलं आणि त्या घरामध्ये जे नुकसान होईल, जे घराचं नुकसान होईल, जे वस्तू घराच्या आतमध्ये सामान असेल, जे वस्तू असेल त्याचं नुकसान झालं किंवा चुकून एखाद्या व्यक्तीला जरी जखमी झाला किंवा लागले किंवा जखमी झाला तरी त्या व्यक्तीला किंवा त्या न्यायालयाविरुद्ध किंवा ह्या आदेशाविरुद्ध तक्रार नाही दाखल करता येत, हेच कलम 76 मध्ये सांगण्यात आले आहे. म्हणजे कायद्याने जे जे सांगण्यात आले आहे आणि कायद्याने जर सांगण्यात आले आहे आणि असे कार्य जर करत असताना काही अपघात झाला किंवा चुकून काही घटना घडली तर अशा वेळेस ही घटना माफ केली जाते आणि याच्यावर तक्रार नाही केली जात, ही घटना माफ केली जाते, हेच कलम 76 मध्ये सांगण्यात आले आहे. कायद्याने बंधन असणे आणि चुकीने झाले कृत्य हे कलम 76 मध्ये सांगण्यात आले आहे. पुढील कलम आहे कलम 77 जे सांगत आहे न्यायाधीशाचे कार्य याबद्दल सांगत आहे. पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, पण मराठी सेल्फ स्टडी या चॅनलमध्ये व्हिडिओज आपल्याला आवडत असेल, उपयुक्त वाटत असेल व महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.